लोकमत्व सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 32,000 मुली आणि महिला गायब आहेत. फक्त 17 महिन्याचा हे आकडा आहे, म्हणजे दररोज 65 मुली गायब होतात. दीदी आप शौर हो, आपको सुनना है, माझा नवराच मला विकून गेला. आई वडिलांकडे जेव्हा मी गेली तेव्हा आई वडिलांनी मला नाकारलं, कारण तिने 2-3 रात्र ब्रॉथिलमध्ये स्पेंड केली होती. मग ती कुठे जाणार? ही गोष्टच खूप शहारा आणणारी आहे की एका जगात आपण छान फेमिनिझमच्या गप्पा मारतो रोज, आणि एका जगात मुलींना त्यांच्या शरीराविषयी सुद्धा डिसिजन्स घ्यायची परवानगी, फ्रीडम नाही आहे. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर, लोकमत .com आहे तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. एक वजनदार मराठीतली अभिनेत्री आहे, पण मात्र तिच्या वजनात काय नेमकं झालं आहे, सई तामणकर आज आपल्याबरोबर आहे. सई, तू म्हटलं की वजनदार आलंच, म्हणजे ती भूमिका वजनदार असते, तो पिक्चर वजनदार असतो, आणि सगळ्याच गोष्टी वजनदार असतात, आणि इथे तुझं वजन देखील वाढलेलं आहे. काय सांगशील, आणि तुझं आत्ताचं गेटअप म्हणजे अफला तू. आज आपण मॅचिंग घातलंय, सो लेट सेलिब्रेट दॅट फर्स्ट. हो, आता काय आहे की म्हणजे जितकं तुम्ही घुसत जाता तुमच्या प्रोफेशनमध्ये, तितकं तुम्हाला असं वाटत राहतं की आपण अजून काय करू रोलसाठी, अजून काय करू रोलसाठी, आणि मग अशा युक्त्या आणि असं सगळं तुम्हाला सुचत जातं आणि करावं असं वाटतं. माझ्याबरोबर पण हेच झालं आहे. ओव्हर द इयर्स ह्या प्रोफेशनमध्ये राहून मी त्याच्यात मुरली आहे, आणि मला आता अजून मुरायला प्रत्येक भूमिकेत खूप आवडतं आहे. त्याच्यामुळे असे वेगवेगळे चॅलेंजेस मी घेत असते आणि मला ते खूप आवडतं. किती किलो वजन वाढवलेलं? सो वजनदार नंतर खरं तर लव सोनिया हॅपन्ड, आणि वजनदार नंतर मी वजन बारीक म्हणजे वजन कमी करायला घेतलेलं असताना लव सोनियासाठी मला विचारण्यात आलं. पण मला असं वाटलं की ह्या कॅरेक्टरसाठी थोडं वजन विल मेक अ लॉट ऑफ सेन्स, आणि म्हणून ह्याच्यासाठी वजन पुन्हा वाढवण्यात आलं. आणि अंजली हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण असं कॅरेक्टर मी आजपर्यंत केलेलं नाही, एवढ्या फिल्म्स केल्यात, पण असं कॅरेक्टर माझ्या वाट्याला पहिल्यांदा आलं. थोडंसं नेगेटिव्ह नाही म्हणता येणार, पण एक भीती वाटावी अशी एक बाई, किंवा तिच्याशी मैत्री करू की नको असा प्रश्न पडावा अशी एक बाई. सो हे माझ्या पर्सनॅलिटीच्या पण खूप विरुद्ध कॅरेक्टर आहे, आणि मला पर्सनॅलिटी जे सई जे नाही आहे अशी असलेले कॅरेक्टर्स करायला नेहमीच मजा येते, त्यामुळे अंजली इज स्पेशल. शालिनी, ते आज आपल्याबरोबर, आणि एक तगडा विषय आज आपल्यासोबत येतो, म्हणजे लव सोनिया. वेगळी फिल्म, वेगळा प्रोजेक्ट, वेगळी कथा, आणि एक स्टारकास्टसुद्धा सगळ्या वेगवेगळ्या आहेत, म्हणजे हे कधीच एकत्र आले नाही. ह्या सगळ्यांना एकत्र घेऊन ह्या सगळी फिल्म करणं खूप मोठा टास्क. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी माझ्यासाठी काय फिल्म इंडस्ट्री नवीन नाही आहे. आम्ही आधी मराठी फिल्म केलेले आहेत, आणि या इंडस्ट्रीमध्ये येण्याचं कारण मराठी चित्रपटांना एक चांगलं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून द्यायचं होतं. जेव्हा तब्रेज, अमर घोटाला ही जी टीम आहेत, त्यांच्यासोबत मी ह्या विषयावरती काम करायला लागले, तर तेव्हा जरा अशा खूप गोष्टी समोर आले जे मी ह्या विषयामध्ये काम करताना मलासुद्धा माहिती नव्हते. आज जे ह्या फिल्मची जे मेन सोनिया आहे, तिचं जे प्रवास आहे, ते त्याच्याबद्दल मी पण असं विचार केला नव्हतं की म्हणजे तिचं प्रवास एक मराठवाड्याच्या एक छोट्या गावातून सुरुवात होते तिची, आणि ती मग मुंबईला येते, मग ती हाँगकाँगला जाते, मग ती एलेला जाते. म्हणजे हे असं प्रवास होतो आणि हे कसं होतं हे सगळं जेव्हा मला कळलं, आणि तब्रेज ह्या विषयामध्ये गेले 13 वर्ष काम करतो आहे, ज्या गोष्टी त्यांनी माझ्यासमोर आणल्या, मला खरंच वाटलं की कधी विचार केला नव्हता हिंदी करण्याचं. पण जेव्हा असं विषय समोर येतो ज्याच्यामध्ये आपण ॲज इट इज काम करतोच आहोत, मला असं वाटलं की मला ह्या पिक्चर बरोबर जोडायला पाहिजे आणि त्या ह्या विषयाला न्याय द्यायला पाहिजे. महत्त्वाचा विषय आहे, पण माझ्यासाठी हा जो चित्रपट आहे हे नॉन कमर्शियल किंवा फेस्टिवल फिल्म नाही आहे. माझी अपेक्षा आहे, आपण हे बॉक्स ऑफिस आणि बिझनेस बाजूला ठेवूया, पण माझी अपेक्षा आहे की
जास्त लोकांनी हा चित्रपट पाहावा, कारण लोकांना कळलं पाहिजे की आजूबाजूला काय चालू आहे आणि थोडंसं आपल्याला एक अवेअरनेस करायला पाहिजे. सो एक वेगळी भूमिका, एक वेगळं चॅलेंज, ह्या सगळ्याच गोष्टी समोर होत्या. एवढी मोठी तगडी स्टारकास्ट होती आणि एक वेगळी वेगळी स्क्रिप्ट हातात आहे, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा खरंच भीती वाटते. आय फील प्राऊड. त्याच्यानंतर मला खूप भीती वाटली ऑफकोर्स, बट प्रत्येक मुलीला असा चान्स नाही मिळत. सो आय वॉन्टेड टू ग्रॅब इट आणि मेक द मोस्ट आउट ऑफ इट. टेलिव्हिजननंतर फिल्म्स, यु नो, इट्स अ डिफरंट प्रॉसेस. दोन मीडियम्स आहेत टेलिव्हिजनमध्ये, यु नो, द प्रॉसेस ऑफ वर्किंग वेगळी असते आणि फिल्ममध्ये वेगळी असते. एक कॅरेक्टर मी टेलिव्हिजनमध्ये 2 वर्ष निभवला आणि त्यानंतर फिल्ममध्ये असं वाटलं की असं काय करू मी, की यु नो आय वॉन्टेड टू डू समथिंग की ज्याच्याने यु नो पीपल वुड बी इन्स्पायर, पण ते काय होतं ते मला माहीत नव्हतं. बट आय एम सो हॅपी की जोगी सर कास्टेड मी फॉर दिस फिल्म आणि माझी पहिली फिल्म आहे अँड विथ सच अमेझिंग स्टार कास्ट. आणि द बेस्ट थिंग अबाउट दिस फिल्म इज की याचा मुद्दा असा आहे जो इंडियातच नाही पण इट इज व्हॅलिड ऑल ओवर द ग्लोब. आणि आपण त्याच्यासाठी काय करू शकतो, व्हॉट स्टेप्स वी कॅन टेक, और प्रत्येक मुलीची लाईफ किती इझी आणि किती डिफिकल्ट आहे त्यावर बेस्ड हा सिनेमा आहे. सो आय एम क्वाईट ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ इट. आपण अशी एखादी स्टोरी ऐकतो तेव्हा खरंच वाटतं का की आय म्हणजे या पूर्ण जगात म्हणजे अशा बऱ्याच स्टोऱ्या आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचत नाही आहेत, हे तुला जाणवलं? ऑफकोर्स नाही पोचत. म्हणजे लव्ह सोनियामध्ये ज्या ज्या गोष्टी दाखवल्या त्या अर्ध्या गोष्टी मला स्वतःला माहीत नव्हत्या की ह्या गोष्टी घडतात, पण त्या घडत आहेत आणि याच जगात घडत आहेत, आत्ता घडत आहेत व्हाईल वी आर टॉकिंग. तर मला असं वाटतं की ह्या फिल्ममुळे एक यु नो असं म्हणतात ना की एक अर्थक्वेक येईल असं अशी माझी इच्छा आहे. एक मूवमेंटचा अर्थक्वेक येईल, भूकंप येईल आणि त्यांनी गोष्टी बदलतील किंवा लोकांना भाग पडेल ही फिल्म काही डिसिजन्स घ्यायला, काही कायदे बनवायला, असं मला वाटतं. मला असं वाटतं की कुठेतरी ना आपण आपली जबाबदारी पाळत नाही आहोत. जबाबदारी म्हणजे आज मी एक फिल्ममेकर आहे, माझी जबाबदारी आहे आणि मी माझ्याच फक्त माझ्यासाठी नाही बोलत, माझी जबाबदारी आहे की माझ्यासमोर एक इतकं मोठं माध्यम आहे माझ्या हातामध्ये, मला माझी जबाबदारी आहे एंटरटेनमेंट मसाला कमर्शियल नक्की करा, माझा तसं काय विषय नाही आहे. माझ्या पण आपल्या हातामध्ये जेव्हा इतकं मोठं माध्यम असतं आपली जबाबदारी असते की आपल्याला असे विषय पण लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे, कारण किती मोठा प्रेक्षक वर्ग आहे जे हे सगळं बघू शकतो. दुसरी जबाबदारी आहे सरकारची की हे सगळं घडतं आहे पण त्याच्यावरती आपण काही करतच नाही आहोत, आपण बोलत नाही आहोत. तुम्ही हा एक इन्सिडेंट मला सांगितलं, मी त्याच्यावरती तुम्हाला एक सांगते की गेल्या महिन्यात माझ्यासमोर एक स्टॅटिस्टिक आलं की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 32,000 मुली आणि महिला गायब आहेत 17 महिन्यामध्ये. हां, फक्त 17 महिन्याचा हे आकडा आहे, म्हणजे दररोज 65 मुली गायब होतात. कुठे जातात, कोणी विचार केला आहे त्याच्यावरती, कोणी बोलतो आहे हे? ह्या विषयामध्ये आपल्याला सगळ्यांना एक माझ्या मताने एक मूवमेंट आपल्याला जनरेट केली पाहिजे की सरकार त्यांची जबाबदारी पाळते, लोक त्यांची जबाबदारी पाळतायत, आपण ॲज अ फिल्ममेकर एक वेगळी जबाबदारी आहे. माझ्यासाठी हे सगळे त्यामुळे ह्या विषयामध्ये मी तब्रेजबरोबर जुळली आणि कुठेतरी आपण अशा मुलींना न्याय देऊ शकतो अशी माझी भावना आहे. लव्ह सोनिया इज अ स्टोरी ऑफ अ हिरो. प्रत्येक बाईमध्ये मुलीमध्ये एक हिरो असतो. आपली शक्ती जी आहे त्याच्यावरती मला खूप, महिला शक्ती स्त्री शक्ती याच्यावरती मला खूप विश्वास आहे आणि माझ्यासाठी ही जी कथा आहे ही एक हिरोची कथा आहे. त्या मुलीनी त्या तिच्या बहिणीला शोधण्यासाठी जे काय तिला करावं लागलं ती करते आहे. एक 17 वर्षाची मुलगी अशा आजूबाजूला, आपल्या बाजूबाजूला अशा 17 वर्षाच्या मुली जे आता इन्सिडेंट तुम्ही म्हणाल तर किती आहेत ज्यांना न्याय देण्याची गरज आहे. भरपूर वेळेस खूप डिफिकल्ट पण झालं मला सीन्स परफॉर्म करताना, पण जेव्हा मी डोळे बंद करायचे मला फक्त ह्या मुलींचे चेहरे आठवायचे ज्यांनी मला स्टोरी सांगितली त्यांची. एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे एक मुलगी होती जिची जिने मला स्टोरी सांगितली, खूप करेजियस, इतकी स्ट्रॉंग मुलगी आहे. 21 वर्षाची आता 2 मुलं आहेत तिला आणि ती म्हणे फार अबॉर्शन्स पण झाले तिचे, पण ती म्हणते की लाईफ गोज ऑन राईट.
सो अनफॉर्च्युनेटली मी ब्रॉथिलमध्ये आय एंडेड अप इन अ ब्रॉथिल. माझा नवराच मला विकून गेला. आई वडिलांकडे जेव्हा मी गेली तेव्हा आई वडिलांनी मला नाकारलं, कारण तिने 2-3 रात्र ब्रॉथिलमध्ये स्पेंड केली होती. मग ती कुठे जाणार? ना तिच्याकडे राहायला घर आहे, ना जेवण, ना पाणी. तिने काम करायचा पण प्रयत्न केला बाहेर, पण शी हॅड नो अदर ऑप्शन बट टू रिटर्न बॅक टू द ब्रॉथिल. पण दीज आर द स्टोरीज, यू नो, दीज आर द गर्ल्स जे आज मेहनत घेत आहेत त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी, त्यांच्या मुलांसाठी जगण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना चांगलं एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करत आहेत. सो वेन आय सी, वेन यू आस्क मी अबाउट यू नो वॉट इन्सिडेंट्स, सो मला ह्या मुलीची म्हणजे तिची लाईफ, एंटायर लाईफ जर्नी इज इन फ्रंट ऑफ मी. म्हणजे मी तिच्या एकटीवर सुद्धा फिल्म बनवू शकते. म्हणजे इतकं संघर्ष तिने केला आहे लाईफमध्ये. सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर. आणि तुला माहिती, मी तुझ्याबद्दल बोलते आहे. सो जस्ट, आय मीन, आय एम सो सुपर प्राऊड ऑफ यू. सो आय जस्ट कांट फॉरगेट दॅट. जेव्हा भूमिका येतात किती चॅलेंजेस असतात समोर, बिकॉज अशी एखादी भूमिका करणं, त्यामुळे स्वतःला बऱ्याचशा गोष्टी बदलाव्या लागतात. तू किती बदल? मला असं वाटतं बदलण्यापेक्षा सुद्धा जे जो तुमच्या आतला जो संघर्ष असतो मानसिक, तो जास्त मोठा आणि महत्त्वाचा असतो. कारण म्हणजे मी ॲज अ पर्सन कोणाला तरी पळवून नेऊन वेश्या व्यवसाय करायला भाग पडते हा विचारच भयानक आहे. आणि जेव्हा जेव्हा ह्या कॅरेक्टरमध्ये असताना मला स्वतःला ॲज अन ॲक्टर समजवायला लागायचं की सई हे कॅरेक्टर आहे, ही तू नाही आहेस, तो जो स्ट्रगल आहे अंजली आणि सईमधला समजावण्याचा, तो खूप माझ्यासाठी टॅक्सिंग होता. त्याचा मानसिक त्रास खूप झाला. आणि एकूणच परिस्थिती जेव्हा आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळाल्या वेगवेगळ्या मुलींच्या, त्या ऐकून असं झालं की बाप रे, या जगात काय घडू शकतं. आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला एवढ्या घाणेरड्या पद्धतीने कसा वागू शकतो याच्यावर एकतर विश्वास बसत नव्हता. पण या गोष्टी घडत आहेत आणि त्याच आम्ही लोकांच्या समोर आणू इच्छितो, जेणेकरून लोकही अवेअर होतील, अलर्ट होतील आणि आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याच्याकडे सतर्क अजूनपणाने बघतील आणि त्याच्यावरती आवाज उठवतील. खूप चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यावरून जास्त प्रेशर होता, कारण वी हॅव द बेस्ट ऑफ बॉलिवूड इंडस्ट्री, इवन हॉलिवूड, डेमी मोर. सो यांच्याबरोबर परफॉर्म करताना मला असं वाटायचं, मला कधी कधी स्वतःला असं टॅप करायला लागायचं की मृणाल, इट्स ओके, आय नो तू डेमीसमोर आहेस, की तू साईसमोर आहेस, की तू मनोज सरसमोर ॲक्ट करते आहे, बट शी जस्ट गेट इन टू द कॅरेक्टर अँड आय वॉज ऑस्ट्रक. ऑफकोर्स चॅलेंजिंग पण होतं, खूप होमवर्क करावा लागला, खूप मुलींबरोबर आम्ही टाईम स्पेंड केला आणि त्या मुली इतक्या हसऱ्या मुली आहे, इट्स दे फुल ऑफ लाईफ. पण जेव्हा त्यांना मी त्यांच्या लाईफबद्दल विचारलं, त्यांच्या जर्नीबद्दल विचारलं, तर ते त्यांनी मला विचारलं की दीदी आप शौर हो आपको सुनना है, अँड आय वॉज लाईक येस. आणि जेव्हा त्यांनी सुरू केलं आम्ही रडत होतो पण त्या नव्हता रडत. सो आय लाईक तुला कधी असं रडावं असं नाही वाटत का? म्हणजे अरे दीदी मेरा आंसू सूख गया है, इतना रोया है हम तो हमारा आंसू सूख चुका है. सो दिस फिल्म इज डेडिकेटेड टू ऑल द गर्ल्स ज्यांना आयुष्यामध्ये कधी ना कधी ह्या जर्नी थ्रू अनफॉर्च्युनेटली जावं लागलं असेल, किंवा ज्यांना कोपअप करायला खूप डिफिकल्ट होतं की वॉट नेक्स्ट. सो दिस इज अ फिल्म फॉर द गर्ल्स टू नो की त्यांच्याबरोबर काय घडतं आहे आणि काय नाही घडायला हवं, त्याच्यासाठी त्यांना काय करायला हवं आणि हाऊ अटेंटिव्ह आणि अलर्ट अँड अवेअर दे नीड टू बी. सो दिस इज द फिल्म विच आय थिंक प्रत्येक मुलीने बघावं. मला असं वाटतं की ही गोष्टच खूप शहारा आणणारी आहे की एका जगात आपण छान आपल्या फेमिनिझमच्या गप्पा मारतो रोज आणि एका जगात मुलींना त्यांच्या शरीराविषयीसुद्धा डिसिजन्स घ्यायची परवानगी, फ्रीडम नाही आहे. मला असं वाटतं की हे दोन विरोधाभास एकाच जगात आहेत, ह्याच्यापेक्षा दुसरी सॅड गोष्ट नाही आणि ती बदलायला पाहिजे आपण. जातं तर प्रेक्षकांना सांग, प्लीज बघा 14 सप्टेंबरला ही फिल्म, कारण खूप महत्त्वाची फिल्म आहे आणि माझ्यासाठीसुद्धा इट्स माय बेबी प्रोजेक्ट. डिरेक्टेड बाय तब्रेझ नुरानी, त्यांची पहिली फिल्म आहे. 10 वर्ष 11 वर्ष त्यांनी ह्या फिल्मसाठी दिलेत. आणि मेन मुद्दा म्हणजे याच्यासाठी पण बघा, कारण कधी तुम्ही असू शकतात, कधी तुमची मुलगी असू शकते किंवा तुमची मैत्रीण असू शकते. प्लीज त्यांना वाचवा आणि आवाज उचला जर तुम्हाला. इग्नोरन्स इज द मेन कॉज ऑफ ऑल द प्रॉब्लेम्स इन नॉट इन इंडिया बट इन द ग्लोब. सो तुम्हाला वाटत असेल की कुठेही वाईट घडतं आहे कोणाबरोबरही, प्लीज आवाज उचला. यू कॅन सेव्ह समबडीज लाईफ. डोंट फॉरगेट टू वॉच 14 सप्टेंबर लव्ह सोनिया.
एवढंच सांगेन की 14 सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होतो आहे. तुमच्या डोळ्यांनी पहा की या जगात काय घडतं आहे आणि त्याच्याविषयी आपल्याला काय केलं पाहिजे. आणि मी सगळ्या मुलींना, स्त्रियांना एक गोष्ट सांगेन की तुमच्या आतमध्ये ती शक्ती आहे कुठेतरी, तिला वरती काढायचं आहे बस. आणि ते वरती काढायला मोटिवेशन तुम्हाला आम्ही देणार आहे, तर ते कायम जिवंत ठेवा. कारण परिस्थितीने आपल्याला हरायसाठी, परिस्थितीने आपल्याला हरवायला आपण इथे नाही आलो आहोत, आपण परिस्थितीला हरवायला आलो आहोत. सो ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की कुठल्याही परिस्थितीशी आपण लढू शकतो, ती शक्ती आपल्यात आहे, ती फक्त ओळखायला लागते. एक अवेअरनेस करा तुमच्या मुलांमध्ये, तुमच्यामध्ये, या अशा गोष्टी ज्या आपण कुठेतरी थांबवू शकतो. 14 सप्टेंबरला जास्त लोकांनी जाऊन हा पिक्चर बघावं हीच माझी अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदे बरोबर पूजा बोरकर, लोकमत.com.